एमपीएससी एस्पिरंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, तर तुमच्यासाठी एक न्यूज आहे. अजून एक तर आत्ताच आयोगाचं एक अपडेट आलेलं आहे. त्या अपडेटमध्ये आत्ताच 26 ऑगस्ट आज आहे त्या दिवशी अपडेट आलेला आहे की ज्यांनी म्हणजे ह्याच्यामध्ये विषय काय घेतला आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत. जे जिल्हा केंद्र ज्यांनी निवडायला घेतलेलं आहे, ज्यांचं काहींचं जिल्हा केंद्र निवडायचं राहिलेलं आहे, त्यांच्यासाठी ही एक गुड न्यूज आहे की तुमच्यासाठी आयोगाने काही वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलं आहे ते पाहूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 11 ऑक्टोबर म्हणजे 11 ऑक्टोबरला जी आपली एक्झाम आहे, आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 करिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी म्हणजे जी 12 वाजेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्या पसंतीचे जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा म्हणजे संधी देण्यात आली होती आयोगाकडून, जी 26 ऑगस्टपर्यंतच देण्यात आली होती रात्री 12 वाजेपर्यंत. परंतु सदर कालावधीस मुदतवाढ देण्यात येत असून दिनांक 28 ऑगस्ट म्हणजेच जी आपली वेळ दिलेली होती 26 ऑगस्टची ती वेळ वाढून आता 28 ऑगस्टपर्यंत केलेली आहे. ती रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच 28 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं जिल्हा केंद्र निवडू शकता. ह्याच्यामध्ये त्यांच्या आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुमचं स्वतःचं प्रोफाईलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा आणि आपलं जिल्हा केंद्र जिथे पाहिजे आपल्याला तिथं तुम्ही निवडून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा कोणतंही जिल्हा असेल त्याच्यामध्ये तुम्ही केंद्र घेऊ शकता. ह्याच्यामध्ये दुसरे दिले आहेत दिनांक 19 ऑगस्ट 2000 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकामधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. ह्याच्यामध्ये जे प्रसिद्धीपत्रक आलं होतं 19 ऑगस्टला की जिल्हा केंद्र निवडण्याबाबतचं, त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये कसलेही ज्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्यामध्ये कसल्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही असं आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांचं केंद्र निवडायचं राहिलेलं आहे त्यांनी लगेच लगेच आपलं वेबसाईटवर जा आणि केंद्र निवडून घ्या. तुमच्या प्रोफाईलमध्ये जिल्हा केंद्र आपलं जे पाहिजे ते तुम्ही निवडून घ्या. अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ध्येयपूर्ती बॅच. यामध्ये 45 दिवसाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. ही पूर्ण कंबाईनची जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे त्याच्यामध्ये PSI STI ASO साठी जी आत्ता अभ्यास करत आहात त्यांच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुमचा अभ्यास घरी होता त्यामुळे झाला नसेल, परंतु कमी वेळेमध्ये तुमची याच्यामध्ये रिव्हिजन करून घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी त्यांचं MPSC सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल. एका सबस्क्रिप्शनवर अनअकॅडमीच्या जेवढ्या बॅचेस आहेत MPSC संबंधित सर्व बॅचेस तुम्हाला याच्यामध्ये फ्रीमध्ये भेटणार आहेत. यामध्ये ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सरांचं लेक्चर चालू असताना काही प्रश्न असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकणार आहात. याच्यामध्ये 1 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं 1400 रुपये पे करावे लागतील. 3 मंथचं घेतलं 17% ऑफ आहे, 3500 रुपये पे करावे लागतील. 6 मंथचं घेतलं 33% ऑफ आहे, 5600 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. आणि 12 मंथचं घेतलं तर 58% ऑफ आहे, 7000 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. आणि 24 मंथचं घेतलं तर तुम्हाला 75% ऑफ आहे, 8400 रुपये तुम्हाला एवढी फी भरावी लागेल. यामध्ये सुद्धा 10% डिस्काउंट पाहिजे असेल, माझा रेफरल कोड आहे विकास गर्जे, यावरून तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे. डिस्काउंट भेटल्याच्या नंतर तुम्हाला फी पडणार आहे 7560 रुपये. ही 24 मंथसाठी फी आहे, ही खूप कमी फी आहे. बाकीच्या क्लासेसमध्ये खूप जास्त फी असल्यामुळे तुम्ही क्लास लावू शकणार नाहीत, परंतु इथे तुम्ही खूप कमी फीमध्ये तुम्ही क्लास करू शकणार आहात. याच्यामध्ये तुम्हाला जर मंथमध्ये विभाजन केलं तर महिन्याला तुम्हाला 315 रुपये पर मंथ एवढीच फी पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर क्लास जॉईन करा. क्लास जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही क्लास जॉईन करू शकता.